एळावी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात तुळशी वृंदावन प्रतिष्ठापना उत्साह संपन्न यात्रा कमिटी तर्फे मंदिरासाठी विविध वस्तूंचे लोकार्पण। तासगाव तालुक्यातील एळावी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटीतील शिल्लक लोकवर्गणीतून मंदिरासाठी तुळशी वृंदावन भजनी मंडळांसाठी लागणारे साहित्य व दोन कपाटांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। हरिभक्त परायण जयसिंग काका जाधव यांच्या शुभ हस्ते तुळशी रोपण करण्यात आले। एप्रिल महिन्यात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा पार पडली होती। यात्रेसाठीचा खर्च वजा जाता 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक राहिली होती। यात्रेतील रक्कम लोकवर्गणीतून मंदिरासाठी 16,000 रुपये खर्चाचे तुळशी वृंदावन मंदिरात भजनी कार्यक्रमासाठी भजनी साहित्य व मंदिरासाठी दोन कपाटे देण्यात आली। येळावी गावचे उद्योजक बापूसाहेब गवळी यांनी स्वखर्चाने तुळशी वृंदावनासाठी कठ्ठा बांधकाम करून दिले। यात्रा कमिटीचे मार्गदर्शक विशालदादा विजय अण्णा पाटील अध्यक्ष अनिल शेटजी पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीचे नेटके नियोजन झाले आहे। मंदिर परिसरात तुळशी वृंदावन बसवल्यामुळे मंदिराच्या शोभेत भरच पडली आहे। भजनी मंडळासाठी सूरपेटी तबला व टाळ ही वाद्य मंदिरातच राहणार आहेत, तर रविवारच्या आरतीपूर्वी मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे। यात्रा कमिटीच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रशांत सावंत, SBN मराठी, एळावी।